गजेंद्र वाघमोळे, मी इयत्ता 9वी ब मध्ये शिकत आहे. बागेत फुलपाखरू बागडताना प्रेमाने पाहिजे असते, बागेत फुलपाखरू बागडताना प्रेमाने पाहिजे असते, गोट्यात गाय हुंबरताना मायेने जवळ घ्यायची असते, गोट्यात गाय हुंबरताना मायेने जवळ घ्यायची असते, आणि मी सांगताना सर्वांनी शांत बसायची असते, आणि मी सांगताना सर्वांनी शांत बसायची असते. जी माणसं इतिहास घडवतात ती माणसं इतिहास विसरू शकत नाहीत, जी माणसं इतिहास घडवतात ती माणसं विसरू शकत नाहीत, आणि जी माणसं इतिहास विसरतात ती माणसं इतिहास घडवू शकत नाहीत, आणि जी माणसं इतिहास विसरतात ती माणसं इतिहास घडवू शकत नाहीत. असाच काळ ज्या काळात मुलींना चार भिंतीच्या जगावं लागत होतं, त्या काळात 3 जानेवारी 1831 रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला. त्यांचा अगदी 9व्या वर्षी त्यांचा विवाह झाला. ज्योतिबा महात्मा फुले यांच्याशी त्यांचा विवाह झाला. दोघांनाही शिक्षणाची फार गोडी होती. ज्योतिबा फुलेंनी आपल्या पतीला घरी शिकवले. सावित्रीबाई शिक्षित झाल्या आणि त्यांनी एक नवीन मार्ग काढला. त्यांनी मुलीला चार भिंतीच्या बाहेर काढलं आणि मुलीला एक शिक्षणाचा नवा मार्ग दाखवून दिला. त्या काळात मुलीला मुलगी जर झाली तर ते विपरीत घडले असे म्हणत होते, विपरीत झाले असे म्हणत होते. परंतु मुलगी आईला सतत विनवणी करत, आई गर्भात असतानाच विनवणी करत होती, मुलीचा गर्भात असतानाच जीव घेतला जात होता. गर्भात माझी वाढ होऊ दे नाही, गर्भात माझी वाढ होऊ दे नाही, मी ती सुगंध देणारी जाई, मी ती सुगंध देणारी जाई. भावाच्या मनगटावर बांधू दे ग धागा मला, भावाच्या मनगटावर बांधू दे ग धागा मला, एक तरी क्षण म्हणून जगू दे ग मला, एक तरी क्षण म्हणून जगू दे ग मला. आभाळा एवढं काळीज मोठं ग तुझं, आभाळा एवढं काळीज मोठं ग तुझं, मला मिळेल ग त्या कन्यादानाच रत्न, मला मिळेल ग मला मिळेल ग त्या कन्यादानाच रत्न, अशी विनवणी मुलीला गर्भात असताना करावी लागत होते. पण आज बराच काळ बदललाय. महाराष्ट्रात अशी परिस्थिती निर्माण झाली होती की मुलांपेक्षा जास्त मुलींची संख्या होती. त्या काळात मुलांचे आई वडील फार भाव खात असत, पर मुलींचे आई वडील फार चिंतेत दिसत असत. त्यांना वाटायचं आपल्या मुलीचं लग्न होतंय की नाही, का आपली मुलगी तशीच राहते. मुलीचे आई वडील स्वतः मुलाच्या घरी जात आणि त्यांना विचारत, आमच्या मुलीशी तुम्ही लग्न करून घेता का? तेव्हा मुलाचे आई वडील फार भाव खात असत, जेवढा तोंडाला येईल तेवढा हुंडा मागत असत. नाही लागणे त्यांना काहीही करून तो हुंडा द्यावाच लागत असत, कारण आपली मुलगीही त्यांना दुसऱ्याला द्यावीच लागत होती. म्हणून म्हणावं असं वाटतं, काय दळले हो त्या हुंड्यात, काय दळले हो त्या हुंड्यात, पैसा पैसा करून तुम्ही मुलीला टाकले संकटात, पैसा पैसा करून तुम्ही मुलीला टाकले संकटात. पण आज माझा महाराष्ट्र फार पुढे गेलाय, फार बदल झालाय. आज माझी मुलगी आज शिक्षित झाली. आज अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की मुलांपेक्षा मुलीची संख्या कमी आहे, मुलांची संख्या जास्त झालेली आहे. कारण त्या सावित्रीबाईंच्या फुले यांच्या यांच्या मुलीला मारलं गेलं त्याचं आता मुलांना भोग सोसायचे आलेले आहेत. म्हणून आज मुलगी ही शिक्षित झाली आणि तिने तिच्या अंगात जी कला आहे तिने ती जगाला दाखवली. आज मुलीच्या घरून येऊन म्हणतात, हुंडा नको मामा मला, फक्त पोरगी द्या मला, हुंडा नको मामा मला, फक्त पोरगी द्या मला. आज अशी मुले विनवणी करताना आपल्याला दिसतात. हे सावित्रीबाईंच्या कष्टाचे फळ आहे. आज मुली डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टर झाल्या. ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या हे कष्टाचे फळ आहे. म्हणतात ना, वेलीला जर उभं करायचं असेल तर तिला वृक्षाची गरज असते, वेलीला जर उभं करायचं असेल तर तिला वृक्षाची गरज असते. तसं मुलीला सावित्रीबाईंचा आधार मिळाला आणि तिने उंच शिखर गाठलं, तिने वृक्षाचा वटवृक्षच करून दाखवला. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना वित्त गेले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले. अंधश्रद्धा ही महात्मा फुलेंनी मनातून गोष्ट निकडून टाकली होती. विषमता, स्त्रीपुरुष समानता ही त्यांच्याकडे सूत्रे होती. ते मुलीला सतत विनवणी करत, उंच आकाशी घे भरारी, पिंजऱ्यातच तू आता फडफडू नको, उंच आकाशी घे भरारी, पिंजऱ्यातच तू आता फडफडू नको. एक मुली सांगते तुला, एक मुली सांगते तुला, पेटून उठतू रडू नको, पेटून उठतू रडू नको. म्हणून म्हणावं असं वाटतं, सावित्री तुझ्या लेकीच्या पंखात, तुझ्या लेकींच्या पंखात आकाशात झेप घेण्याचे बळ आहे. सावित्री तुझ्या लेकींच्या पंखात आकाशात झेप घेण्याचे बळ आहे. हे स्त्री शिक्षणासाठी केलेल्या सुसन्मानाचे फळ आहे, हे स्त्री शिक्षणासाठी केलेल्या सन्मानाचे फळ आहे. म्हणून मला माझ्या काव्यातून म्हणावंसं वाटतं, म्हणून मला माझ्या काव्यातून म्हणावंसं वाटतं, डर नाही था उसके पास प्यार था उसके साथ, डर नाही था उसके पास प्यार था उसके साथ. दुनिया की माँ थी ज्योतिबा की पत्नी थी, दुनिया की माँ थी ज्योतिबा की पत्नी थी, देश की छाव थी दुश्मनों की धूप थी, देश की छाव थी दुश्मनों की धूप थी, वो तो भगवान के रूप में आई थी, वो तो भगवान के रूप में आई थी. धन्यवाद. अंजली वाघमोळेचं आपण सर्वांनी मनपूर्वक अभिनंदन करूया.
तिची आणखी एक ओळख, अंजली वाघमोडे ही एक उत्कृष्ट कवयित्री असून गत वर्षी तिचा काव्य संग्रह प्रकाशित झालेला आहे. बाल कविता संग्रह तिचा प्रकाशित झालेला आहे, म्हणजे आपल्या शाळेचं ती भूषण आहे. पण हे श्रेय तिच्या प्राथमिक शाळेच्या 54 सरांचं आहे. श्रेय आम्ही घेणार नाही, तिला घडवणाऱ्या त्या सरांचं ते श्रेय आहे. तिथून हे रत्न आपल्या शाळेत आलेलं आहे. तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.